स्टार्ट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषदेतर्फे कोणत्या उपाययोजना राबवण्यात येत आहे, तसेच फलटण नगर परिषद नेमकं करतय काय, यासाठी आम्ही मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याशी संपर्क साधला असता पाहूयात काटकर काय म्हणाले. फलटण नगर परिषदेमार्फत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व या आपत्तीचा सामना करण्यासाठी नगरपालिकेमार्फत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत, त्यामध्ये फळ भाजीपाला किराणा माल आणि मेडिकल, याची सर्वांची मेडिकलची दुकानं आणि किराणा मालाची दुकान चालू आहेत. किराणा माल दुकानाची यादी काढून त्याची होम डिलिव्हरी लोकांपर्यंत करण्याची यंत्रणा आम्ही लवकरच करणार आहोत. आता भाजी मंडईत जी होणारी गर्दी आहे ती टाळण्यासाठी जे काय भाजी विक्रेते आहेत ते होम टू होम भाजी विकण्यासाठी जर तयार होत असतील तर त्यांना नगरपालिकेमार्फत आयकार्ड देऊन त्यांना एरिया वाटून दिला जाईल, जेणेकरून गर्दी टाळली जाईल. जी शहरात जिथं वर्दळीची ठिकाणं आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, तिथं अग्निशमन वाहनाच्या मार्फत जंतुनाशकाची फवारणी करून सर्व भाग हा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शहरात आता कोरोनाबाधित जे मुंबई पुणे व इतर विदेशातून जे काही लोक आलेले आहेत त्यांचा होम टू होम सर्वे करण्यासाठी यंत्रणा आजपासून आम्ही सुरू केली आहे. त्यासाठी जवळजवळ 150 लोकांची आम्ही एक टीम तयार करून प्रत्येक वॉर्डात 10 ते 15 लोक असं करून आजच्या दिवसात आम्ही तो सर्वे पूर्ण करणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढचं त्या लोकांवर प्रतिबंधात्मक उपाय करणं, त्या लोकांना होम क्वारंटाईन करणं आणि लोकांपासून विलगीकरण करणं ह्या गोष्टी आम्हाला शक्य होतील. त्यानंतर नगरपालिकेमार्फत रेग्युलर स्वच्छता, घंटागाडी आणि रेग्युलर जी साफसफाई आहे याची कामं वेळच्या वेळी चालू आहेत. तरी माझी सर्व फलटणकरवासियांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या अत्यावश्यक कामाशिवाय आपण घराबाहेर पडू नये. घरात राहूनच आपण या रोगाचा किंवा या आपत्तीचा जास्त चांगल्या प्रकारे सामना करू शकतो. तरी आपण सर्वांनी घरी राहावे आणि नगरपालिकेत सहकार्य करावे आणि आपला शहर हे या आपत्तीपासून दूर ठेवावे.